सर्वात आधी मी आपल्या आघाडी सरकारचं आणि राज्य सरकारचं खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी महिलांबद्दल विचार केला आणि तो कायदा लवकरात लवकर मंजूर केला. आजपर्यंत महिलांसाठी भरपूर कायदे करण्यात आले, तेही महिलांच्या फायद्याचेच होते. परंतु हा शक्ती कायदा जो आहे, यामध्ये सर्वसामान्य स्त्रियांपासून आणि जे आजपर्यंत ह्या घटनांना कारणीभूत असणारे लोक असायचे, त्यांचे समजा काही चांगले रिलेशन्स असतील, राजकीय काही त्यांच्यामागे पाठबळ असेल, तर काही कालावधीनंतर त्यांना सुटका व्हायची किंवा त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही व्हायची नाही. तर आता त्या बाबतीत तसं काही घडणार नाही. सर्वातल्या सर्वात सामान्य स्त्रीला किंवा एखाद्या महिलेला याबद्दल न्याय मिळेल आणि तोही कमीत कमी दिवसात मिळेल. आणि म्हणूनच ह्या कायद्याविषयी आम्ही खूप आनंदित आहोत आणि सर्व महिला वर्गाकडून ह्या कायद्याचं अतिशय उत्सुकतेने आपण म्हणू शकतो की त्या कायद्याविषयी खूप आनंद व्यक्त केला जातो आहे की आपल्याबद्दल हा विचार केला गेला. आणि आता महिलांसाठी अशा काही आपण म्हणू शकतो बलात्कार, विनयभंग या गोष्टी करण्यासाठी किंवा सहजगत्या आज अशी परिस्थिती आहे की मल्टीमिडियावर म्हणा, इन्स्टावर म्हणा, फेसबुक या काही ठिकाणी तर महिलांबद्दल अतिशय तुच्छ प्रकारचे वाक्य किंवा वक्तव्य केले जातात आणि त्याच्याविषयी काहीच कायदा काही कोणी काहीच करू शकत नाही. तर आता जो साधारणपणे एखादं वाक्य जस्ट कमेंट्स म्हणून मुलं पास करायचे, त्या बाबतीत सुद्धा कोणत्याही प्रकारची लापरवाही दाखवली जाणार नाही. त्या सामान्य गोष्टीसाठी सुद्धा सरकार ॲक्शन घेईल आणि त्यामधूनच महिला स्वतःला जास्त ताकदवर सिद्ध करू शकतील किंवा समजतील. आणि जितक्या निर्भयपणे त्यांनी बाहेर निघायला हवं, तितक्या निर्भयपणाने त्या बाहेर निघतील. आणि आज जितक्या प्रगतीवर महिला आहेत, त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रगतीपथावर महिला जातील, कारण आता त्यांच्या मागे शक्ती कायदा आहे लागू करावा अशी मागणी तमाम महिला वर्गातून होत होती. राज्यात महिला व मुलींवर वारंवार होणारे अत्याचार रोखण्यासाठी आणि अबला महिलांना या शक्ती कायद्यामुळे नक्कीच न्याय मिळणार आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना या कायद्यामुळे कठोर व लवकर शिक्षा मिळणार असल्याची तरतूद आहे. त्यामुळे स्त्रिया व विशेष करून मुलींवरचे अन्याय थांबतील असा विश्वास वाटतो. परंतु स्त्रियांना न्याय ताबडतोब मिळालाच पाहिजे. शक्ती कायदा मंजूर केल्याबद्दल राज्य शासनाचे आभार मानते. जय जय महाराष्ट्र. गुन्हा घडल्यानंतर किंवा मुली आणि स्त्रिया बळी पडल्यानंतर जो कायदा तर आहे, परंतु त्याची अंमलबजावणी लवकर होत नाही. जसं की निर्भया प्रकरण झालं, म्हणजे बराचसा न्याय मिळत नाही, म्हणून त्या क्षणी तेव्हाच ती शिक्षा व्हायला हवी की जेणेकरून त्याची जरब बसेल आणि पुन्हा असं कृत्य होणार नाही. मुलींच्या बाबतीत म्हटलं तर प्रत्येक आईने, आई प्रथम गुरु असते, आईचं पूर्णपणे लक्ष असतं आपल्या मुलींवर. तर मुलींना आपली जुनी संस्कृती, आपली भारतीय संस्कृती, अंधानुकरण होता कामा नये. परंतु आज असं दिसून येतं की पाश्चात्य संस्कृतीचं आम्ही अंधानुकरण करतो आणि या अंधानुकरणामुळे आमचं वागणं बेताल होतं. तर स्वातंत्र्य हवं, दिलंही आहे. आजची महिला अबला नाही आहे, ती सबला आहे. परंतु स्वातंत्र्य मिळालं तर स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, त्याला लिमिटेशन मर्यादा असाव्यात. आणि हे कार्य आईचं असतं घराघरातून, आई प्रथम गुरु म्हणून आईने आपल्या भारतीय संस्कृतीचं, जिजाऊ संस्कृतींचं निश्चितच मुलींवर संस्कार करायला हवेत की जेणेकरून हे प्रकार असले घडणार नाही. हल्ली महिलांवर आणि मुलींवर खूपच अत्याचार होत आहेत. म्हणजे अगदी लहान 2-3 वर्षाच्या मुलीपासून तर वयस्कर स्त्रीपर्यंत कोणत्या स्त्रिया त्यातून सुटलेल्या नाहीत. तर ते हे जे काही होत आहे, आतापर्यंत आम्ही पुष्कळ आंदोलनं केले, ते केलं की शक्ती कायदा पारित हो, याच्यासाठी आम्ही जिजाऊ ब्रिगेडने 2-3 वर्षापासून प्रयत्न चालू होते. हा कायदा आता पारित झालेला आहे आणि विधानसभेत त्याला मंजुरी देखील मिळालेली. पण ह्या कायद्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी आणि महिलांना न्याय मिळावा आणि योग्य ती कठोर कारवाई केल्यामुळे आणि समाजापुढे एक दहशत निर्माण झाली पाहिजे की अशा चुका केल्यामुळे किती शिक्षा मिळू शकते. आणि वेळच्या वेळेस शिक्षा दिली गेली पाहिजे. सामुदायिकरित्या शिक्षा दिली तरी चालणार आहे खरं. म्हणजे याच्यावर एक उदाहरण सांगते तुम्हाला. शिवरायांच्या काळामध्ये शक्ती कायद्यापेक्षा भारी कायदा होता त्यांच्याकडे, की जेव्हा पाटलाने रांझाच्या पाटलाने जेव्हा महिलेवर अत्याचार केला
आणि तिच्यावर अत्याचार केल्यावर जेव्हा कळलं की शिवरायांना आपल्या महिलेवर एक अत्याचार झालेला आहे, तर शिवरायांनी तात्काळ आपले सैन्य पाठवून त्याला मागवलं आणि तात्काळ सुनावणी करून अशी शिक्षा दिली की याचे हातपाय कलम करा आणि याचा चौरंगा करा. आणि त्याचा चौरंगा केला, हात तोडले, पाय तोडले आणि त्याला चौक याच्या ओट्यावर बसवून ठेवलं. म्हणजे लोकांना एक दहशत निर्माण झाली की महिलांवर अत्याचार केल्यामुळे कसं घडू शकतं. म्हणून ही शिवनीती आली पाहिजे आणि हा शक्ती कायद्याचा वापर योग्य रीतीने होऊन त्याची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे. एवढंच आमचं जिजाऊ ब्रिगेडचं म्हणणं आहे.